निःशंक हो, निर्भय हो, म्हणारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. आपण दरवर्षीप्रमाणेच या वर्षी पण जर दत्त जयंतीनिमित्त असलेल्या सप्ताहाचे 7 दिवसांचे जर गुरुचरित्र पारायण करणार असतील, तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप मदत करेल. त्यामुळे तुम्ही नक्की गुरुचरित्र पारायणाची जर दिलेली सर्व माहिती लक्षपूर्वक ऐकली, तर याचा तुम्हाला 100% फायदा होईल. आणि मनात जर तुमच्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील हे गुरुचरित्र पारायण करण्याबाबतीत, तर अशा जास्तीत जास्त शंका तुमच्या हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दूर होतील. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून त्यातली ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथांमध्ये 53 अध्याय देखील आहेत. त्यांची विभागणी केली आहे, ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड या 3 भागामध्ये त्यांची विभागणी केली आहे. या 3ही उपासनांसाठी गुरूंचे मार्गदर्शन तर आवश्यकच आहे, आणि याचे अतिशय सुंदर भाषेत, समजेल अशा भाषेमध्ये गुरुचरित्रामध्ये वर्णन केलेले आहे. या ग्रंथामध्ये श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कार देखील रसाळपणे सांगितले आहे. इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथा अतिशय सुबोध आणि प्रासादिकपणे या गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितले आहे. याशिवाय व्रतवैकल्यही कशी करायची ही सांगितली आहे, आचार धर्म शिकवला आहे, मूल्यांची रुजवण कशी करायची हे सांगितले गेले आहे, सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे छान मार्गदर्शन या गुरुचरित्रामध्ये केलेले आहे. हे बघा, तुम्हाला कोणतीही उपासना जमली नाही तरी या गुरुचरित्रातील किमान 5 ओवी नित्य वाचल्या गेल्या पाहिजे, याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. 3 दिवस, 7 दिवस किंवा 5 ओव्यांचे पारायण हे देखील केले जाते, तर यासाठी काही नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे. कारण या ग्रंथाचे वाचन करताना या ग्रंथाचे पावित्र्य जपणे हे खूप महत्त्वाचे आहे. तर ते पावित्र्य जपण्यासाठी नक्की कोणते नियम आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत. दत्तजयंतीनिमित्त जो सप्ताह साजरा केला जातो, तर त्या सप्ताहामध्ये 7 दिवसांचे पारायण जे आहे ते कशाप्रकारे करावे हे मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 9 गुरुचरित्राचे अध्याय पठण करायचे आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय, पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय, सहाव्या दिवशी 39 ते 43 अध्याय, सातव्या दिवशी 44 ते 53 अध्याय असे तुम्हाला पठण करायचे आहे. तर गुरुचरित्र वाचताना जे नियम आपल्याला पाळायचे आहेत, तर ते नियम आपण आता बघूया. श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो आणि सांगता शुक्रवारी करावी, कारण शुक्रवार हा नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंताचा दिवस आहे. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी 1 गाय आणि 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची आणि पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा, आणि श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 पर्यंत करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्यामुळे त्या वेळेमध्ये आपल्याला वाचन नाही करायचे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परांना घेऊ नये. आपली आई, पत्नी आणि बहीण यांच्या हातचेच अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ 1 धान्य फराळ करावा. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दाढी वाढू नये, स्वतःच्या हाताने करावी. तसेच या कालावधीमध्ये चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबराचा चप्पल जोड घालावा. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये, आणि स्वतःच्या कुटुंबातच जर मृत शौच आले किंवा जनन शौच आले, तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र दुसऱ्या कोणाकडून तरी पूर्ण करून घ्यावे, ते अर्धवट सोडू नये. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये विटाळाला सांभाळावे, वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. सप्ताह कालावधीत रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपताना श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचावे. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे 1 पारायण या पद्धतीने करायचा असतो, परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण
असे देखील पारायण करण्याच्या पद्धती आहेत. 7 दिवसांच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतीच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज आणि 1 श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य हा गायीला खाऊ घालावा किंवा स्वतःच घ्यावा आणि मग आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नका. गुरुचरित्र वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी आपल्याला सूर्योदयापूर्वी उठून सर्व नित्यकर्मे उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प करायचा आहे. ज्या उद्देशाने आपल्याला अनुष्ठान करायचे आहे त्याचा उच्चार करून, म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी मी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे, यालाच संकल्प करणे असे म्हणतात. संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये. अगदी निष्काम पारायण असले तरी श्री दत्तात्रय देवता प्रीत्यर्थम किंवा श्री दत्तात्रय देवता कृपाशीर्वाद प्रात्यर्थम एवढा तरी संकल्प उच्चारावा. यानंतर कुलदैवत, गुरु, माता, पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे. गुरुचरित्र वाचन करण्यापूर्वी भस्म लावावे. देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा. पारायण काळात साक्षात दत्तगुरु फेरी मारत असतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे. वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात केले गेले पाहिजे. आपले संपूर्ण वाचन संपेपर्यंत आपल्याला आसन नाही सोडायचे, मध्येच कोणाशी बोलायचे देखील नाही आहे. पारायण काळात देवापुढे 7 दिवस अखंड नंदादीप हा तेवट ठेवायचा आहे आणि त्यापुढे सुंदर रांगोळी देखील काढायची आहे. पारायण काळामध्ये आपल्याला तिखट, मीठ, आंबट, कांदा, लसूण, परान्न हे कटाक्षाने टाळायचे आहे. संध्याकाळी तुम्ही दूध पिले तरी चालेल. जमिनीवर चटई किंवा पांढरे घोंगडे टाकून दत्तस्मरण करत आपल्याला झोपायचे आहे. रोजचे वाचन झाल्यावर पोथी ही बंद करू नये, ती उघडीच ठेवावी. आसनावरून उठण्यापूर्वी पोथीला आपल्याला हळद कुंकू फुले वाहून नमस्कार करायचा आहे. रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला खड्या आवाजात मोठ्या आवाजामध्ये दत्तस्तोत्र किंवा दत्ताची आरती ही देखील म्हणायची आहे. ग्रंथाचे वाचन हे म्हणजे वाचायचे म्हणून नाही वाचायचे, तर ते मनोभावे वाचन करायचे आहे. एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते. अशा प्रकारे सांगितलेले काही नियम आहेत ते आपल्याला सप्ताहामध्ये जर तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल तर तेव्हा पाळायचे आहे. शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे आणि तुम्हाला जे इच्छुक फळ आहे ते आपोआपच मिळेल. आणि गुरुचरित्र पारायण करून खूप लोकांच्या मनातल्या इच्छा या पूर्ण झालेल्या आहेत. तुम्ही किती लोकांचे अनुभव देखील ऐकले असतील किंवा काही काही ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव हे बघण्यात आले असतील. त्यामुळे गुरुचरित्राचे पारायण करणे ही खूप चांगली संधी आहे, ती नक्कीच तुम्ही घ्यावी, त्याचा लाभ तुम्ही घ्यावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.